आप लोगों का YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने सालाबाद प्रमाणे या वर्षी शनिवार दिनांक 24 ऑक्टोबर ते सोमवार दिनांक 26 ऑक्टोबर 2020 या कालावधीत श्री साईबाबांची 102वी पुण्यतिथी उत्सव प्रतीकात्मक स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे। दरवर्षी हजारो भक्तांच्या गर्दीमध्ये विजयादशमी हा सण साई मंदिरात साजरा होत असतो, मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाच्या या महामारीमुळे या सणाला भाविक मंदिराच्या बाहेरून मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन आपले समाधान मानत असून सरकारने साई मंदिर उघडावे अशी मागणी साई भक्तांकडून जोर धरू लागली आहे। कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर या वर्षीचा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असून उत्सवाच्या मुख्य दिवशी रूढी परंपरेनुसार आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिकात्मक भिक्षा झोळीकरता गावकरी साई भक्तांकडून भिक्षा स्वीकारण्याकामी मंदिर परिसरातच व्यवस्था देखील करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली। सालाबाद प्रमाणे श्री क्षेत्र साईबाबा संस्थांच्या वतीनं दसऱ्याचा उत्सव आपण साजरा करत असतो। या दसऱ्याच्या उत्सवाच्या निमित्तानं 3 दिवसाचे कार्यक्रम असतात। पहिला दिवस जो असतो त्यामध्ये साई चरित्राची पोथी भजनी मंडळासह आपण प्रतीकात्मक स्वरूपात यावर्षी सकाळी साजरी केलेली आहे। दुसरा दिवस जो महत्त्वाचा आहे ज्या दिवशी बाबांची पुण्यतिथी असते उद्या त्याच प्रकारचे कार्यक्रम आपण उद्या साई मंदिरामध्ये साजरे करणार आहोत आणि त्यासोबत जे पारंपरिक प्रतीकात्मक स्वरूपात भिक्षा झोळीचा कार्यक्रम आपण करणार आहोत। तिसरा दिवस सांगता दिवस असतो, त्या दिवशी दही अंडी त्या दिवशी आपल्याला करावी लागते। जी रीतिरिवाज आहे जी पद्धती आहे ती आपण पाठपुरावा करून करत असतो। साई भक्तांना प्रवेश दिला जाणार आहे का, कशा पद्धतीने? ही साई भक्तांना प्रवेश देण्याच्या संदर्भामध्ये हा निर्णय शासन स्तरावरून आपल्याकडे आल्यानंतर आपण प्रवेश देऊ। आप लोगों का YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।